अरे मला विचारत असं होतं की तुम्हाला एक्सेप्टन्स होता, तुमची एक तरुणांमध्ये प्रतिमा होती, तुम्ही नवनिर्माणाचा मुद्दा मांडला होता, तो अनेकांना भावला होता त्या काळी 2002 पहिलं यश मिळालं. बट जनरली फार कमी आणि रेअर गोष्टी घटनांमध्ये असं होतं की पक्ष पॉप्युलर आहे, नेता पॉप्युलर आहे, पण एक्सटर्नल फॅक्टर्स खूप कामाला आहेत, त्याच्यावर इफेक्ट करतात. 9 मिळालेलं यश 13 आमदार आले होते एका फटक्यामध्ये, म्हणजे होते 27 ठिकाणी 2 होते मनसेचे उमेदवार, म्हणजे जवळजवळ 40 मतदारसंघांवरती मनसेचा पकड होता, प्रभाव होता. 14 फक्त मोदी वेव, हेच एकमेव कारण तुम्हाला वाटतं की आणखी कुठली कारणं होती की त्याच्यामध्ये? तुम्ही विचार करा, ज्यांनी साधारणपणे 60-65 वर्ष या देशावरती सत्ता गाजवली म्हणू आपण, बरोबर आहे, तो पक्ष जर 44 वरती येत असेल, 44 खासदारांवरती, तुम्ही माझं काय घेऊन बसलायत? 60-65 वर्ष ज्यांची भारतामध्ये सत्ता होती, हा बरोबर की नाही, निर्विवाद सत्ता होती, निर्विवाद सत्ता, म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरूंची 17 इंदिराजींची 15, त्याच्यानंतर तुमच्या राजीव गांधींची 5, त्याच्यानंतर तुमच्या नरसिंहरावांची 5, मनमोहन सिंग 2, मनमोहन सिंग 10. एवढी सत्ता ज्यांनी पाहिली, त्यांचे जर समजा मोदी लाटेमध्ये 44 खासदार निवडून येतात, तुम्ही बाकीच्या पक्षांचं काय घेऊन बसलायत? भाई ज्या मायावतींच्या हातामध्ये एवढे खासदार होते आणि संपूर्ण उत्तर प्रदेशची सत्ता हातामध्ये होती, त्यांचा 1 निवडून नाही आला. सो ही स्थित्यंतर प्रत्येक राजकीय पक्षाच्या बाबतीत येतात, हे असल्या असली भरती आणि ओटी ही प्रत्येक राजकीय पक्षाच्या बाबतीत होते. म्हणजे तुम्ही विचार करा ना, हो की आपण एक साधी बघूया की 84 भारतीय जनता पक्षाचे 2 निवडून झाले, 89 काहीतरी 92 निवडून आले. सो परिस्थिती ही बदलत असते कुठच्याही राजकीय पक्षामध्ये, कोणी काय म्हणून पण त्याला परमनंट इथे कुठची गोष्ट चालत नसते ना. म्हणजे आत्ता साधी आपण गोष्ट बघूया, पहिल्या टर्मला 14 मोदींना किती खासदार आले? 302, बरोबर आहे. दुसऱ्याला जास्ती आले, आणि आत्ता 400 म्हणताना 250 आले. सो ही जी राजकीय उलाढाल आहे, या सगळ्या गोष्टी होत असतात. मला असं वाटतं इथे थांबून चालत नाही, तुम्ही जमिनीमध्ये खोल पाय रोवून तुम्हाला पुढे जावं लागतं, आणि ती गोष्ट आम्ही करतो आहोत.